मुंबई तक स्वागत करता है कर्नाटक तक च। राज ठाकरे साहब आने वाले हैं, उनकी सभा होने वाली है और मैं उनको इतना ही कहना चाहूँगा कि आप 1 तारीख के दिन आपकी सभा है आज मराठवाड़ा सांस्कृतिक मंडल के मैदान के ऊपर, करीब 7:30-8 बजे आपकी ये सभा शुरू होंगी। उससे पहले अगर आप हमारे साथ अगर इफ्तार करने के लिए आए और सभी हिंदू मुस्लिम साथ में बैठ कर अगर हम कहीं पर बैठ के अगर हम इफ्तार करें तो मेरे हिसाब से एक बहुत अच्छा संदेश जाएगा। नहीं, एकंदरीत कमिश्नर साहब आणि त्यांचे 3 DCP आणि इतर अधिकारी होते आणि आमची इथली कोर टीम आणि गुगळून आलेले आम्ही सगळीच मंडळी त्या मीटिंगला होतो। जवळजवळ 1.5 तास ती मीटिंग चालली आणि त्या मीटिंगमध्ये 1 तारखेच्या सभेची कशाप्रकारे काळजी घ्यायची, आम्ही काय काळजी घ्यायची, त्यांनी काय काळजी घ्यायची अशी विचारांची देवाणघेवाण झाली आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं की सुरळीतपणे सभा ती पार पडेल। कारण पोलीस खात्याने जी काही इनपुट्स मिळाले त्याप्रमाणे त्यांनी पूर्णपणे आपली तयारी केलेली आहे आणि आम्ही आमच्या सभेची पूर्णपणे तयारी करून आहोत। किंबहुना आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही विनंती करणार आहोत, आता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करणार आहोत की आपण येतानाही शांतपणे या, जातानाही शांतपणे जा। येताना पोलीस जे काही रूट देतील, तुम्हाला मार्गदर्शन करतील, तशाच रूटने यायचं, आपल्या गाड्या पार्किंग करायच्या, तिथून उतरायचं, ड्रायव्हरांनी गाडीतच बसून राहायचं आणि पुन्हा संपल्यानंतर गाडी द्यायचं आणि तसेच शांतपणे आपल्या रूटमध्ये घेऊन जायचं, कुठेही गडबड करायची नाही। कारण पोलिसांनी आपल्यालाही परमिशन दिलेली, आपल्या मदत केलेली आहे, त्याप्रमाणे आपणही सगळ्यांनी मदत करायची आहे अशा सूचना आमच्या त्यांनाही आहेत। आता जी बैठक झाली ती अत्यंत सकारात्मकने बैठक झाली, सगळे जे अधिकारी होते आपले CP साहेबांसोबत ते सगळ्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली आहे। मुख्यत्वे करून आपल्याला ज्या पार्किंग्स करायचे आहेत त्या पार्किंगवर चर्चा झाली आहे। कर्णपुराचं ग्राउंड जे आहे आपल्या महावीर चौक बाबा पेट्रोल पंप ह्याची निवड झाली आहे, तिथं मॅक्झिमम गाड्या सगळ्या जिल्ह्यातून ज्या बाहेरून येत आहेत त्या गाड्या तिथं लागतील आणि शहरासाठी ज्या शहरातले आपले नागरिक येत आहेत त्यांच्यासाठी दुसऱ्या पार्किंगची सोय होती। आज त्या पद्धतीचे पत्र देखील आम्ही सगळं देण्यात येतो आणि मला असं वाटतं की ज्या पार्किंग आम्ही निवडलेल्या आहेत त्या ठिकाणी सगळे टॉवर्स उभे करतो आहे, प्रत्येक ठिकाणी CCTV कॅमेरे असतील आणि प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वयंसेवक मदतीला असतील। कुठल्याही प्रकारच्या गाड्या आल्यानंतर कुठलीही गाडी अडू नये अशी पूर्ण काटेकोरपणे व्यवस्था आम्ही करतो आहे। सध्या सर्वात महत्त्वाचं की ह्या ग्राउंडची कॅपॅसिटी जर बघितली ती, हे जरी सर्वांना मोठं ग्राउंड वाटलेलं असतं तरी हे ग्राउंड तुडुंब भरणार, कारण की लोकांमध्ये असलेला विश्वास आणि साहेबांबद्दलची क्रेज या सगळ्या गोष्टी बघता हे ग्राउंड भरेल अशी अपेक्षा आम्हाला आहे आणि त्या पद्धतीचं देखील नियोजन आम्ही करत आहोत की जर समजा ग्राउंड भरलं तर त्या पद्धतीने आपल्याला काय करता येईल हे नियोजन आमचं चालू आहे।